आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट म्हणणार ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. येस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो म्हणणार रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर. ओके मग कॉल लावूया ग्रीन पोपट. हेलो. हेलो रौनक सर बात कर रहे हैं. हाँ बात कर रहा हूँ. आप कौन पहचान कौन. अब मैं शशांक बात कर रहा हूँ सर. द फिटनेस जिम सेंटर है ना आपका. हाँ हाँ है. हाँ तो मैं ज्वाइन करना चाहता हूँ मैं. अच्छा ज्वाइन करना चाहते हैं आप. हाँ कहाँ से बोल रहे हैं. चिमनी माड़ा मतलब आपको जानते नहीं. वो गवर्नमेंट कॉलेज में हूँ मैं. अच्छा अच्छा तो अभी तो क्या है सर. हाँ. कि अभी लॉकडाउन की वजह से थोड़ा सा बंद है. अच्छा अभी थोड़ा पॉसिबल नहीं थोड़ी दिन. नहीं मेरा दोस्त बोल रहा था ना वो वर्कआउट अच्छी तरह से होता है उधर. और वर्कआउट बहुत बहुत अच्छी तरह से होता है. आपको मैं हमारे पैकेज में बता देता हूँ. हाँ, ठीक है. हाँ, तो थोड़ी दिन के बाद आप ज्वाइन कर सकते हैं हमारी टीम. ठीक है. अच्छा फिर भी अभी क्या रेट है सर मंथली रेट. हाँ अच्छा तो आपकी उम्र कितनी है. मैं अभी बच्चा मैं हूँ 30 साल है मेरा. 30. हाँ अच्छा तो देखिए अब महीने का रेट है 1000 रुपीज. ठीक है. और अगर आप पूरा पैकेज लेते हैं 1 ईयर का तो 10,000 रुपीज आपको पड़ेगा. अगर 6 मंथ का लेते हो तो 5. नहीं ठीक है ठीक है ठीक है. कल से आऊँ क्या मैं फिर. कल से सर अभी पॉसिबल नहीं है क्योंकि ये लॉकडाउन की वजह से हमें भी बंद रखना पड़ता है मतलब. अरे सर छोड़िए ना सब लोग पीछे दरवाजे आ रहे हैं तो मालूम है तो मुझे. अरे नहीं आपको किसने बताया. नहीं नहीं बंद. अरे आ रहे सब सब आ रहे इसलिए फोन कर. रौनक सर मराठी येते मला माझा दोस्त येतोय मागच्या दरवाजाने घेताना उगाच नाटक करायला आता पुढणं बंद आहे आणि मागणं बंद आहे. ते कोणतरी सांगू दे चालू आहे का बंद आहे मला सांगा. आणि कुठला हजार हजार दर गाडाला इथे भाजी बिजी सगळं उतरले दर पडले तर कुठला 1000 रुपये घेऊन बसलाय तुम्ही. हजार रुपये बरं ठीक आहे एक काम करा. नाही तुम्हाला एक सांगू काय एक तुम्ही काम करा तुम्ही आमच्या शेताकडे या. माझं शेत आहे 2 एकर. सकाळी एकदा लागलं की नाही कुदळ आणि खोर घेऊन संध्याकाळ वर्कआउट होते 500 रुपये द्या मला फक्त. तुम्ही मला ऑफर करू नका. खूप सारी इन्व्हेस्टमेंट केली इथं. तुम्हाला यायचंय का जिमला. तसं नाही मी तुम्हाला सांगितलं 1000 रुपये लोकल शक्य हवे आता तेवढं. असं कसं तुम्ही म्हणताय. नाही नाही तसं नाही हो परवडायला पाहिजे ना. काय ऑफर करतोय शेतामध्ये. मी इथं काय उगीच मी काय कशाला बसलोय इथं उगत. मग असू दे की मग एवढं चिडायला काय झालं. एवढं 1000 रुपये घेतात तुम्ही तब्येत करायला. आता तुम्ही जिम जॉईन करायची पण म्हणताय वरून म्हणताय पाठीमागच्या दारांची तो आहे. वरून मला शेतात पण बोलवलंय तुमच्या 500 रुपये वरून देता म्हणायला लागलाय मला. हे काय बोलणं झालं. नाही नाही फोन केला म्हणजे माझा भाऊ तुमच्या जिमला येतोय. तुम्हाला आता खरं सांगतो 1000 रुपये घेता होते याकडे. अहो घरात अंग जोडून काम केलं तर होते की तब्येत. ते जिमला येऊन तिथे काय होते तुमच्याकडे. तुमचा भाऊ येतो तर ठीक आहे आम्ही त्याला चांगलं ट्रेनिंग वगैरे देतोय. आमची जिम पण तुम्ही बघितली. मग बंद ठेवा की मागच्या दरवाजा कशाला चालू ठेवतोय. आता वरण कोरोनामुळे सगळं बंदी घातली ना सगळ्या गोष्टीला. मग बंद ठेवा की जिम. तुम्हाला जिमला यायचंय का. तुम्हाला आता तुम्हाला जिमला यायचंय का. अहो जरा नियम पाळा तुम्ही जरा. मागच्या बाजून दरवाजानं उघडत ठेवताय. बरं मी काय म्हणतोय. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. रौनक एक मिनिट जरा टेन्शन घेऊ नका. सांगलीच्या 90.4 ग्रीन एफ एम मधन बोलतोय रौनक सर. रॉंग नंबर लागला राव. केला का नाही ग्रीन पोपट. अच्छा नाही सर आणि आपली जिम बंदच आहे चालू वगैरे काय नाही कोण. नाही 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 हरकत नाही. मला माहित होते पण एक फिरकी मग घ्यायची म्हणून तुम्हाला मुद्दाम फोन केला. आणि खऱ्या अर्थानं आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. तुम्ही पालन करताय आणि हा मेसेज सगळ्यांच्यापर्यंत जाऊ द्या. तुमचा आवाज सगळ्यांच्यापर्यंत जाऊ द्या ग्रीन पोपटच्या माध्यमातून. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर.
म्हणजे तुम्हाला कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.